का व्हायचं काय खुरपायचं काही नाही गवत बिवत काही नाही आता घेते 2 मिनिटात हे 2 सारे काय गुलसक झाले ना व्हायच्या आधीच काढून टाकलेलं बरं म्हणतंय तेवढंच घेते पटक्याच लिहून लागते कुणी नाही सोबत गप्पा मारायला याच्यात काही नाही दिसत हेरावून देते हेच का लसूणच घेते उलसा खुरपून इकडल्यानंतर घेते सासूबाई आल्यावर नाही तर जाऊबाई आल्यावर घेते खुरपून इकडलं घेते उरकून पटक्यास लसूणच घ्यावा किती गावात झालंय बाई लय कटाळा आलाय पण एकटीला लय का मी रानात नुसता कटाळा आलाय पण काय करावं आता काय नाही चाललोय राहणार ये ना बस ना चालला आता काय बसती बस रे कोणीच नाही सोबत माझ्या कुठं चालला तू एवढं उन्हाच मी वय चाललोय वरच्या इरीतून पाणी न्यायचंय वावरला पाणी द्यायची त्या घासाला आणि त्याला ती पाईप चालवलाय तू एवढा उघडा भोंगळा झाला एवढा काय वाढदिवस आले कोण बघणार आहे राहणार ते दिवस गेले ते आता कोण नाही का तुला बघायला होते त्यांनी काय भाव दिला नाही केलं दुसरी संघ लग्न काय करावं आता मग काय उघडं भोंगळ छिंडायचं असतंय काय मग काय इकडे मग त्याला काय होतं वरून तसा काय झाला असत त्यामुळं मी सारखं म्हणत असतो तोंडाक नाही बघायचं आतून बघायचं माणसाला बय माझा नवरा बघितला का किती भारी असं नवरा तुझा तर माझे ध्यान पण येत का नाही तुला येतं का माहिती आहे मला सांगते मग म्हणूनच तुला बोलले आज मी लय दिवस झालं म्हणते अमोलला बोलव नुसतं बोलव आता बघणार आहे माझ्याकडे फोन नाही काय नाही कसं बोलायचं तुला कसं बोलायचं मग रानात असलं तर मग नवरा तरी असतो सासू तरी असते मग कसं बोलायचं मी तुला कळत माझ्या संग लग्न करायचं अरे घरच्यांनी दिलेला राहू काय लावून दिलं माझं तू घेन समजून समजून घ्यायला पाहिजे पोरीच ऐकत असेल घरचे मय काय मय मय काय नाही माझ्या घरच्यांना माहिती आहे मायाच्या शब्दाच्या मोर घरचे कोण नाहीत घरी आता असतंय बाई आता तुला पार लेकर व्हायच्या माझ्या घरी तुला आता काय नेऊ अरे लेकर कशी होते मी कशी होऊन देईन लेकर तुला पटाय पाहिजे पण काय इतका चांगला पोरग सोडून तर तसल्या वक्त्याच्या पोरात लग्न केलं अरे भिकार भानाला आहे का तुझ्याकडे काय कस काय माझ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं अरे तुमच्या तितकं वावर ती दिसत पलीकडे सगळं मय वावर आहे ती भिकारावणी दिसत आहे तुझं तुला बरं आवडलं मग अरे मग माझं प्रेम होत तुझ्यावर माझ्या घरच्यांचं थोडी प्रेम होत तुझ्यावर तेच सांगतो तुला मी माझ्या किती मोठं वावर होत तरी पण त्या दोन ते 2.5 एकर वाल्याला दिली आणि माझ्या म्हणली लागलं रे असं थोडी आता काय नाही होऊ शकत लग्न झालं आता काय होऊ शकत प्रेम अजून पण तुझ्यावरच आहे खरं असा कसा जीवर तू आहेत का माझ्यावर कसं म्हणजे प्रत्येक मुलीला करावं लागत ते मी केलं म्हणून त्यात काही नवीन नाही बरं केलं ना चांगलं केलं त्यामागची पिढा गेली असेल ना हाय ना बरं केलं म्हणतो चांगलं मला रागत बरं का असं बोलल काय काय करशील मग मी तुला मग तुला माहित आहे मार रागाल मी काय करत असतो अजूनच आठळ बना गेला नाही तुझा लग्न झालंय माझं मी आहे तसंच आहे आणि तुझं लग्न झालं मी लग्न सुद्धा नाही केलं तुला पोरगी बघितली होती ना नाही ती तिला मला तिला मी आवडलं मला तिचं आवडली नाही का असं कसं झालं पोरीला आवडला तुम्ही तुला पोरगी आवडली नाही कोणी पसंद केलं तुला पोरगीच नाही भारी होती बघितलं की अशी पास करा वाटत होती पण नकच म्हणलं काय करायचं गपरे नको फेकू कोणती पोरगी पसंद करीन का तुला मी काय फेकत नाही मला जीवत त्यामुळे मी तिला नाही केलंय
काय जो असता आता बोलला असता मला जाताना मी तुला आवाज दिला तेव्हा तू थांबलास. अरे तुझं लग्न झालं एखाद्याने बघितलं बोलताना मग त्या मग काय करायचं. आता नाही बघणार कोणी. बघू दे ना. मला काय मुका भिका घ्यायचा होता तुला लगेच. तू देशील तुला प्रेम आहे माझ्या. मला माहित आहे तुला माझं तुझ्यावर प्रेम आहे तरी पण माझ्या असं मला बोलतो. नाही मुका नको देऊ आता तुझं लग्न झालं. नाही देणार मी मला कळतंय तेवढं. तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करते. पण तू असं धोका नव्हतं बरं का द्यायला पाहिजे मला. आता तुला सांगून लग्न केलंय मी कोणता धोका आहे ह्याच्यात. सांगून लग्न केलो मग अचानक. अचानक आज तर ते काय सांगितलं दुपारी लग्न झालं आहे का नाही. काय नाही केलं रे मी तुझा विसरून सगळं मागचं. अरे इसऱ्यासारखं असलं तर इसऱ्यांना. तुला दुसरा पुरी नाही भेटणार का. लग्न करून टाक सगळं होईन नीट तुझं पण. लग्न करीन पण माझ्या मनात तर तूच राहशील ना. मग आता माझ्यासोबत लग्न नाही ना करू शकत तू. तुझ्यावर माझ्या डोळ्यासमोर आहे ना मी लग्नच नाही करणार. मग काय करायचं आता मी कुठं जाऊ बरं. माझं नाव बघणार तुझ्या का बघणार आणि तसं जागणार. असा मजनू म्हणून नको रे राहू जास्त दिवस. माझं काय आता माझं झालंय गेलंय. तुझ्या प्रेमात मी लय खच्ची झालोय. मग आता काय करायचं. मी तर काय तुझे होऊ शकत नाही आता. पण मी तर तुझा होईन ना. मी तुला एक्सेप्ट नाही ना करू शकत आता. मला नवरा आहे सासू आहे सासरे आहे. मी तुला असं म्हणजे का तुझा माझ्या जीवन. अरे ते आता लग्न अगोदर होत ते होत. आता काय करायचं मी. आता नाही ना काय बोलू शकत नाही ना मी तुला. तसं तुझा माझ्या जीव का नाही. असं कुणाला पोर काय चांगलं पाहता रंगल्या तोडा कुठं लावलंय का काही काय तोंडात तोंड घालायची टाईम आलाय तुमचा तर. नाही ते खुरपत होते मी तर चालला होता. मग मी म्हणतो यो कांदा आहे ती कोथमीर कोथमीर आणि तुझ्या बी बापाच्या घरी वावर आहे का नाही. मग आहे ना ती पाय पातराय जायचं होत. वावरात चालला होता पाय पण तीन घेऊन. मग हिथं काय करीत होता. इतक्या चिटकून बसले होते बोलत होता. अरे तुला तरी अक्कल पाहिजे ना. तुझ्या बापाच्या घरी वावर असल्यावर त्या मेथीच्या भाजीला म्हणतो कोथमीर आणि लसणाला म्हणतो कांदा. तू काय अमेरिकेऊन आला काय. नाही ते उलट झालं. इकडे बाप पाहिलं तर नाही ते पाहिलं. आणि आणले मी फॉरेनची पाटलीन करून. अहो मला कोण बोलता तुम्ही. काय बोलता कायच काय झालं आता. लाज वाटायला मला. मला लाज वाटायला काय झालंय. बघ ना चाललं करू तुझ्या आईला त्यांना फोन. कशाला. आता काय झालं. तू नवऱ्याजवळ इतकी खिटून बसत नाही. कायला फोन लावतो कुठं. नका फोन लाव. तो आलता चालला होता भेटला माझा ओळखीचा होता. तो पहिला पहिला होता ना तुझा. आता मग त्याच्या घरात घुसायचं. तसं तर नाही ना झालं. त्याच्या घरात कसं जायचं. ओळखीचा झालं. मग तसंच करायचं ना. पहिलं आई बापाला कळत नव्हतं काय. आमची लय ओळख आहे लहानपणापासून सांगत होतो आम्ही. अरे काय तुला बी अक्कल नाही. आता जर ते पोराने पाहिलं असत तर तुला जागेवर उठू दिलं नसतं. त्याचा लय विश्वास आहे माझ्यावर. म्हणून त्याचा विश्वासघात करतो काय. तुमच्या मनात काही बी काळ पाप येते आता असं काय समजू नका. समजू नका. मग कुणी समजीन. मीच काही. तुम्ही विचार करता. समजीन. इतकं चिटकून बसल्यावर असे लोकांनी बघितल्यावर लांबून काय म्हणतात लोक. त्याचा विचार करायला पाहिजे तू. सासर वशी नाही. लोक काय म्हणत असते त्यांच्याकडे धंद्याचा. आम्ही बसलो होतो लोकांकडे. बरोबर आहे तुमचं. आमच्या तोंडात शेण घालते आणि लोक. मी लोक तुमचं बघा मन किती का खराब आहे झालंय ते. तुझ्या डोक्यात नाही. तुमच्या डोक्यात अंधार पडलाय सगळा. हा आणि तुझ्या बरा उजेड पाडला बा द्या दुपारा. अहो पोरगी बसली तर ती पोरगा बसलाय असं काय लोक म्हणते. मी तुम्हाला खुरपीत होते ते चालला होतात. म्हणले तसाच. अहो लोक म्हणतात. तुम्ही काय ध्यान देऊ तुम्ही. काय असं तुझ्या कानठाळीत बसून नाता एखादी हाय का कायच. आम्ही एका ताटात खाल्ले लहानपणापासून. एका ताटात खाल्लं. मग इथं आला काय तू शेणपणाच्या बाता सांगू तुम्हाला. चाललोय आपल्या वावरात. मी वावरातच. आता जाऊ द्या ना. आता त्याला जाऊ द्या. त्याला उशीर झालाय. काय त्याला उशीर झालाय. काय तू आता पाणी हानती पोथारा फिरती काय माझ्या तोंडाहून. पोथारा फिरवायचा काय. आता त्याला उशीर झालाय. ते मग म्हणलं होतं मला उशीर झाला जायचंय म्हणून. त्याला जाऊ द्या. त्याला जाऊ द्या. तू धरून बसला होता काय इतका वाढवतो. मी कशाला धरून बसून झाला. मग तो थांबला होता बिचारा. बिचाऱ्याला माणसंच नव्हते काय. वाकुड आला होता. पाईप न्यायला. पाईप न्यायचा दार धरायचं. तिकडे मोटर चालू करायची. आणि इथं आला गप्पा काय. त्या गप्पा त्याला चव आली. मला काही कळतच नाही का. मी बारीक लुग लुग ओळखीचा आहे तो माझ्या. बसला बोलला म्हणून काय झालं. माणसाला बोलत उभा राहून बोलायचं. तुझ्या तोंडात तोंड घालायचंच राहिलाय. आजीबाई तिला काय म्हणायचं नाही. आता अशी वाहन टाकी ना तुझ्या डोक्यात. खटके मी सांगत शेण पराच्या भाता निघतो होतो चालता. अरे सांगेल समजून. अमोल अमोल तुझा पाडीन बघ तुला.
sang samjun le le niti niti betleu ha ata te bapa l sang teja janwar konda ikra alai ag baya ahila bi akal fikal nasu nai ka ata kay zalo sa sarvashi nais na tu janu man kay zalo ta mi kar na pore gi un tonda tonda ghalu non kay teja par mandi la mandi di unan a bolat hota ami ate kay bi nakak mana ta ar tumcha pa tinto janachi kay bi antat bolna बोल ना का बाजी आता तुझे आईला त्यांना फोन करते आई बापाला काय सांगते कस काय हाय ती काय काय गरज पडली माझ्या आई बापाला फोन लावायची काय गरज नाही माझ्या आई बापाला फोन लावायची करते ना काम मी काय काम करती त्या कामाचं काय जाळ करायची काय आई बापाकडे आई बापाकडे आई बापाच्या तुझ्या तले आबरूला भोक पडत आई बापाकडे गेलेलं आणि बरं आहे वय असं हा येऊ दे माझ्या नवऱ्याला तर नवऱ्याला मग काय कान हानीन चांगलं काय बी बांधत आणतात आणि कुणा अभिषेक करतात आणि कुणाच्या सह हे करतात चेक करतात तुला लाज वाटत ना चेक करतात आय बाप लेकरू माझं इरांची माळ जाताय लोकांची इथं कामा धंद्याला रोज लागती लाल इंग्लिशची पण का जाळण मग नसल्यावर तर थाय थाय नाच ती गाणी सारखी अग बाया काय पुरीचा वेगळा तारा दिसला बाया आता मला लोक काय म्हणतात ही जगदुनिया मला लोकांचाच विचार करा तुम्ही लोकांचा मग तुझा करीत विचार तुझी कसं वाटत की कसं जमन माझा विचार केला कसं जमन ते तुम्हाला स्वतःच पडत आणि आपण सोडायचं बाय मोकळं आपल्या मनात नाही ध्यानात नाही काय नाही म्हणलं अचानक चल बरं गेली बा खुरपायला किती खुरापले काय झालंय बघावा आले गावातून आले पाणी सुद्धा पिले नाही काहीच करीत नसत कशी खुरपीत नाही काय करीत नाही बघत ना मी संध्याकाळी आता तो आला ना सगळे तुझे रंग सांगते माणूस म्हणतो जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या तर तू चांगले गुण उधळायला लागली थोडा काय जाऊन दिलं काय नो प्रत्येक गोष्टीला तर टोकीत आता काय टोकीत प्रत्येक गोष्टीला काय टोकीत तुला बोललं काय झालं बरं पण बोलले तर आता आपल्या घरी कुणी नाही कुणी येतो बोलतो माणूस कसा बोलतो काय बोलतो ही तुला दिसत नाही काय कांदे आहे तू कपार असं मांडीला मांडी तू पार अशी बसली होती ना असं झालं चालत होत तुमचं असं बोलत काय न तरण्या पोरांना आणि पुन्हा म्हणते हाय आमच्या तिथलं ते जण माझं लय होतं शाळेत होतं फलानं होता ओळखीतच माणूस बोलल ना येऊन अनोळखी थोडी बोल तुला अजून तुझ्या डोक्यात कसं बसाना आणि डोक्यात काय मुंग्या फिंग्या गेल्यात का काय का बधीर झाली जरा मला काय होत काय ते एवढंच बोला येत काय होत काय होत काय होत असत त्याने त्याला काय झालं बोलला मला तो फक्त तशीच म्हणते बाय काय झालं त्याला बोलला मला म्हणजे बोलला काय बोलला नेमका तुला सांग बरं आता तू काय बोलला का मी सांगत होता तो मला त्या माझ्या संग लगीन काम नाही केलं आणि असंच झालं आणि तेव्हापासून मला कर्माना ही बोलण्याची पद्धत आहे काय तुझी होय ग जाऊ द्या ना आता हा तसं नव्हतं बोलत त्यो मला मग मलाच काय ऐकायला कमी झालं का तुम्ही ऐकत असाल काय बी तुमच्या मनात बरोबर आहे तुझंच बरोबर आहे ज्या टायमाला तुझ्या आईला बापाला फोन करून बोलवून घेईन आणि त्या पोराला बी त्या कार्त्याला आणि त्याच्या वडिलाला बोलवून घेते घरी माझ्या फोन लावू आता का म्हणती आणि परत तू काय सांगते आणि काय नाही म्हणला कशी काय म्हणती मग तू काय नाही तुला भेटची काय गरज आहे कुठे भेटते दावा कशाला नाही भेट मी नाही भेट कशा मग नाही भेट ना मी संध्याकाळी सगळ्याला बोलते फोन करते नको बोलवून घेते तुझ्या आपला जाळ करा त्या खुरपणी चला घरी खुरपून काय खुरपीती तू बरं लग्नातली खुरपान होती तुला आणि तुरी मका खुरप म्हणलं तर हातापायाला जीव चालला तुझ्या मला काय करायचं चाललाय नाकरा चालले वणी नको नको केलं बा